दत्त प्रतिदिन 12,000 मेट्रिक टन गाळप करणार, अध्यक्ष गणपतराव पाटील यांचं प्रतिपादन। 54वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत। जून महिन्यापासून पाऊस कमी असल्यानं शेतातील ऊसाची घट होणार आहे। येणाऱ्या हंगामात कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील ऊसाची नोंद व सध्याची ऊस पीक परिस्थिती पाहता 12 ते 13 लाख मेट्रिक टन इतका ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे येणाऱ्या हंगामात प्रतिदिन 12,000 मेट्रिक टन या विस्तारित क्षमतेनं गाळप करणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस गाळपास येणार आहे। कारखान्याच्या चांगल्या कार्यक्षमतेमुळे देशात कारखान्याचं नाव उंचावलं असल्याचं प्रतिपादन दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केलं। शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 54वी सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत झाली। कार्यकारी संचालक एम ए पाटील यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं। याला सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली। चेअरमन पाटील म्हणाले की केंद्र शासनानं येणाऱ्या गळीत हंगामात FRP 10.5% साखर उतारण्याकरिता प्रतिटन 3.150 इतकी निश्चित केली आहे। यापुढील ज्यादाचा दर 0.1% साखर उतारण्यासाठी 3.07% इतके पैसे असल्याचं जाहीर केलंय। यातील मागीलच्या 5 गळीत हंगाम ऊसाच्या FRP मध्ये वाढ झाली असली तरी साखरेची किमान आधारभूत किंमत फेब्रुवारी 2021 पासून प्रति क्विंटल 3100 रुपये आहे। जागतिक बाजारपेठेत साखर निर्यातीचं धोरण जाहीर करणं आवश्यक आहे। साखरेची किमान आधारभूत किंमत व इथेनॉल दरामध्ये वाढ करणं आवश्यक आहे। तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील 23 गावांमध्ये क्षारपणमुक्त जमीन प्रकल्प राबवण्यात येतोय। याद्वारे 8,000 हेक्टर जमीन क्षारपणमुक्त होणार आहे। यात 192 किलोमीटरची मुख्य बंदिस्त पाईपची कामं पूर्ण झाली आहेत। 3,500 एकर इतक्या जमिनीमध्ये सच्छिद्र प्रणाली पूर्ण होऊन त्या पिकऊ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं। सभेत स्वाभिमानीचे नेते सावकार मधनाईक व पदाधिकाऱ्यांनी 400 रुपयांची तर आंदोलन अंकुशकडून 500 रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर करण्याची मागणी केली। यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली। यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक बसवंत पाटील, अनिलराव यादव, शेखर पाटील, दर्गू गावडे, रणजित कदम, प्रमोद पाटील, संचालिका यशोदा कोळी, संगीता पाटील कोथळीकर, विनया घोरपडे, महादेव धनवडे, पंडित काळे, अशोक कोळेकर, दिलीप पाटील कोथळीकर, अण्णा सुलठ्ठे यांच्यासह सभासद उपस्थित होते। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।